एकदम खड़े। नमस्कार नमस्कार, यस आर तड़का रेसिपी धार्मिक व आध्यात्मिक चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन वीडियो घेऊन येत आहे। माघ पौर्णिमा, माघ पौर्णिमेच्या दिवशी हे तीन हे चार उपाय करा, म्हणजे तुमच्या घरात पैशाची चणचण भासणार नाही। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। माघ पौर्णिमेच्या दिवशी माघ पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्व आहे। यावेळी माघ पौर्णिमा ही 27 फेब्रुवारीला येत आहे। असे म्हणले जाते की या महिन्यात पवित्र नदीत स्नान करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या सर्व इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात। माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसाला माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। बरेच लोक या दिवशी विशेष व्रत ठेवतात, काही जण उपवासही करतात। या दिवशी दान धर्म पुण्य करणाऱ्या व्यक्तींना करणाऱ्याला विशेष महत्व आहे। आता माघ पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र हा माघ नक्षत्र आणि सिंह राशीमध्ये येत आहे, म्हणून त्याला माघ मास देखील असे म्हटले जाते। बरेच लोक माघ महिन्यात कल्पवास करतात। यावेळी लोक काही जण असे उपवास करतात आणि दररोज सरयू नदीच्या काठावर स्नान करतात। जर तुम्हाला सरयू नदीच्या काठावर स्नान करण्यास नाही जमले तर तुमच्या गावात जी काही नदी असेल तिथे जाऊन तुम्ही जर स्नान केले तर त्याचे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल। तर त्या दिवशी असे काही उपाय आहेत की त्या व्यक्तीने जर ते उपाय केले तर त्या व्यक्तीला धन संपत्ती आणि कीर्ती मिळते असे म्हणतात। चला तर मग ते कोणते उपाय आहेत ते आता आपण पाहूया। तर पहिला उपाय आहे तुळशीच्या रोपांची, आपण तुळशीची पूजा करायची। तर पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची आपण उपासना केल्याने आपल्या घरात धन आणि कीर्ती वाढते। त्या दिवशी तुम्ही दिवसभर लक्ष्मी माताचा जप, लक्ष्मी माता याशिवाय दिवसभर माता लक्ष्मीच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपण घरातल्या देवांची आपण प्रथम पूजा करून घ्यावी। त्यानंतर घरातल्या तुळशीला पाणी अर्पण करावे। तिथे तुम्ही काय जर गोड नैवेद्य तिथे दाखवावा आणि तिथे तुळशीसमोर दिवा लावावा। हा जर उपाय केला तर तुम्हाला धन आणि कीर्ती वाढते असा हा एक उपाय आहे। जर तुम्हाला मनशांती जर पाहिजे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी मनशांतीसाठी चंद्रोदयाची आपण पूजा करावी। नंतर कच्च्या दुधात आपण साखर आणि तांदूळ मिसळून त्याची तुम्ही खीर करावी आणि ती खीर तुम्ही चंद्राला दाखवा। त्यावेळेस तुम्ही चंद्रासमोर बसून ओम एक्लिम सोमाय नम असं तुम्ही चंद्राचा हा जप तुम्ही करू शकता आणि चंद्राला अर्थ देऊन तुम्ही नमस्कार करा। हा जर उपाय केलास तर तुम्हाला मन शांती ही प्राप्त होऊ शकते। तसेच हा तिसरा उपाय आहे, जर तुम्हाला वैवाहिक जीवन जर सुखी व्हायचे असेल तर तुम्ही हा उपाय करा। तर पौर्णिमेच्या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपवास करा। दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर पती पत्नीने मिळून
चंद्राला कच्चे दूध तुम्ही अर्पण करावे आणि अर्पण केल्यानंतर दोघांनी दूध हे पाषाण करावे, म्हणजेच तुमचे सुखी जीवन वैवाहिक सुखी जीवन तुम्हाला प्राप्त होईल, असा हा तिसरा उपाय आहे। आता हा चौथा उपाय आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे मानले जाते, त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा, त्यामुळे तुमच्या घरात समृद्धी प्राप्त होईल, असा हा तिसरा चौथा उपाय आहे। असे हे चार उपाय आहेत, तर हे चार उपाय करा आणि सुख शांती समृद्धी प्राप्त करा। तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते, तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दान धर्म करा। असे मानले जाते की माघ पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात, आणि जी व्यक्ती पवित्र नदीमध्ये स्नान करते त्याला मोक्ष मिळते। तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची पूजा, संपूर्ण पूजा ही विधिवत पद्धतीने करा। त्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना पिवळी फळे, पिवळी मिठाई ही तुम्ही ते नैवेद्य, त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा आणि गोर गरिबांमध्ये ते तुम्ही दान धर्म करा। असे हे माघ पौर्णिमेचे महत्व आहे। तर माघ पौर्णिमेला तुम्ही हे चार उपाय करा आणि घरात आनंदी सुख समृद्धी प्राप्त करून घ्या। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।